पुलिस थाना अंतर्गत एक वाहन चोरी का मामला उजागर हुआ है, जहां रात को घात लगाते हुए आरोपी ने फरियादी के घर से एक दुपहिया चुरा ली, जिसके बाद फरियादी द्वारा दर्ज प्राथमिकी के आधार पर कुख्यात बाइक चोर को मात्र 24 घंटे में सदर पुलिस द्वारा हिरासत में लिया गया। दरअसल कल रात के समय फरियादी सदर निवासी 42 वर्षीय अजय राजपूत ने अपनी दोपहिया अपने घर में खड़ी की, लेकिन जब कुछ समय बाद अजय ने बाइक की दिशा से देखा तो दोपहिया मौके से गायब थी। मामले की गंभीरता को समझते हुए फरियादी ने सदर पुलिस थाने का दरवाजा खटखटाया, जिसके बाद कड़ी मशक्कत करते हुए मामले के आरोपी राणा प्रताप नगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले चांगदेव नगर का निवासी 24 वर्षीय नीरज प्रभाकर उइके को गिरफ्तार कर लिया गया। जहां जांच के दौरान पता चला कि आरोपी पर विभिन्न पुलिस थाना अंतर्गत 20 गुना दाखिल हैं। पूछताछ के दौरान आरोपी ने बताया कि उसने गणेशपेट पुलिस थाना क्षेत्र से एक सदर से दो और जीआरपी से एक बाइक ऐसी चार दोपहिया चुराई है, जिसकी कीमत 1,45,000 रुपए बताई जा रही है। मामले की जांच कर आगे की कार्रवाई जारी है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने। दिनांक 22/9/23 पुलिस स्टेशन सदर येथे एक गुन्हा दाखल आहे वाहन चोरीचा। त्याच्यामध्ये फिर्यादी आहे अजय राजपूत गुप्ता, वय 42 वर्षे, राहणार अन्नपूर्णा माता मंदिरजवळ गड्डी गोदाम पोलीस ठाणे सदर। हे त्यांची दुचाकी वाहन आहे MH 31 EC 1458। हे त्यांच्या घरासमोर पार्क करून रात्री झोपी गेले होते। सकाळी उठून त्यांनी बघितलं असता त्यांच्या गाडीचा हँडल लॉक तोडून कोणीतरी अज्ञात चोराने ती वाहन चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, आम्ही त्यावरून तात्काळ गुन्हा दाखल केला। गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली डीजी पटकास की जे वाहन चोरीला गेलं होतं त्या क्रमांकाचं वाहन घेऊन एक इसम संशयास्पदरित्या पोलीस स्टेशन सदर हद्दीमधील कॅफे खोका सिव्हिल लाईन इथे संशयास्पदरित्या फिरत आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून आम्ही डीबी पथकाने सापळा रचून त्या आरोपीला पकडलं आणि त्याच त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली वाहन जप्त केले। चौकशी दरम्यान त्याच्याकडे अधिक तपास केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पोलीस स्टेशन गणेशपेठ इथून सुद्धा त्यांनी एक वाहन चोरलेले आहे, त्याचप्रमाणे सदरमधून सुद्धा यापूर्वी एक वाहन चोरीला गेले होते, ते सुद्धा त्यांनी रिकव्हरी दिलेली आहे, आणि रेल्वे पोलीस बल इथून सुद्धा त्यांनी एक वाहन चोरलेले होते। असे एकूण त्याच्याकडून 4 वाहनाची जप्ती करण्यात आलेली आहे। त्यापैकी एक जे या गुन्ह्यामध्ये गाडी चोरीला गेली होती होंडा ॲक्टिवा पांढऱ्या रंगाची MH 31 EC 1458 ही एक गाडी आहे। दुसरी गाडी होंडा ॲक्टिवा सिल्वर रंगाची MH 31 EH 9579। तिसरी गाडी आहे होंडा ॲक्टिवा काळ्या रंगाची, त्याचा क्रमांक आहे MH 31 FM 7430। आणि एक हिरो होंडा स्प्लेंडर आहे काळ्या रंगाची, त्याचा नंबर आहे MH 49N 0668। अशा 4 वाहनं एकूण किंमत 1,45,000 रुपयाची त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे। सदर आरोपी याच्यापूर्वीसुद्धा वाहन चोरीचे आणि इतर गुन्हे दाखल आहेत, एकूण 18-20 गुन्हे या आरोपीवर दाखल आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याचा आरोपीकडून आम्ही मान्य कोर्टाकडून आरोपीचा PCR घेतलेला आहे, त्याला अधिक तपास करून अजून काही वाहनं निघतात का, एवढी वाहनं त्या वाहन चोरीची गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, त्याच्यासोबत हा एकटाच गुन्हे करतो किंवा अजून याच्यासोबत इतर कोण साथीदार आहे का, याचा आम्ही तपास करीत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेमरे, BCN News नागपूर।